गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आता मला सांगा, आता कोणता ऋतू सुरू आहे? बरोबर, आता पावसाळा हा ऋतू सुरू आहे. आणि या पावसामध्ये तुम्ही निरीक्षण केलंय का आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं दिसतं? सगळीकडे हिरवळ दिसते, पाहिलंयत ना? काही लोक शेती करतात. आपल्याकडे कोकणामध्ये सर्रास शेती हा व्यवसाय केला जातो. सर्व ठिकाणी हिरवगार आपल्याला जाणवत असतात. झाडाची सर्व पानं, झाडं अशी पूर्ण पानांनी बहरलेली दिसतात. अशा झाडांवर आधारित आपण आज एक पाठ पाहणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे वडेश बहरला. आपण आज जो पाठ पाहणार आहोत तो पाठ आहे वडेश बहरला. मग वडेश बहरलं म्हणजे काय? तर इथे एका वडाच्या झाडाचं, वडाचं झाड पाहिलंय ना तुम्ही? हे पहा, हे आहे वडाचं झाड. व्यवस्थित लक्ष देऊन पहा. पाहिलं मग अशा एका वडाच्या झाडाचं इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्या वडाच्या झाडाचं नाव काय? त्यांनी वडेश दिलेलं आहे. त्या झाडाला त्यांनी नाव वडेश असं, त्या वडाच्या झाडाला वडेश म्हटलेलं आहे. आणि त्या वडावरती आधारित आपल्याला हा धडा आहे वडेश बहरला. तर पहिल्यांदा तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 16 आणि 17 हा धडा दिलेला आहे. पहा, तो पहिल्यांदा सर्वांचं लक्ष पुस्तकामध्ये पाहिजे. मी तुम्हाला व्यवस्थित पहिल्यांदा धडा वाचून दाखवते, सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. पाठ क्रमांक 7, वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तेथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना रागू यायचे. किलबिल कळत बोलायचे. गोड गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिल्ले होती. चिमणीचे पिल्लू होते चिनू. कावळीनीचे पिल्लू होते कानू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिल्ले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. दुपारी वडेची झोप मोड व्हायची. तो वैतागून जायचा. पिल्लांवर रागवायचा. पिल्लांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून पटपट. पिल्लांना वडेचा राग यायचा. ती वडेचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. विद्यार्थी मित्रांनो, आज मी इथपर्यंत तुम्हाला पाठ वाचून दाखवलं आहे, तिथपर्यंत आपण पाहायचं आहे. तर इथे बघा, एक गाव होतं. त्या गावाचं नाव काय होतं? चिंचपूर. चिंचपूर नावाचं एक गाव होतं. आणि त्या गावाजवळ ओढा होता. ओढा म्हणजे काय? तो ओढा म्हणजे झरा, नाला. आपल्या गावामध्ये बघा, एखादी पाणी जायला, नदीचं पाणी जायला एक छोटीसा ओढा असतो गावाजवळ सर्रास. आपण कोकणामध्ये राहतो, कोकणामध्ये शेती केली जाते. आणि या शेतीला पाणी कशाचा वापरला जातो? सर्रास ओढ्यातून जे येणारं पाणी आहे ते शेतीसाठी वापरलं जायचं. मग ते असं चिंचपूर नावाचं गाव होतं. आणि त्या गावाजवळ शेजारी काय होता? ओढा होता. आणि तेथेच एक झाड होतं. त्या ओढ्याच्या शेजारी एक झाड होतं. आणि त्या झाडाचं नाव होतं वडेश. म्हणजे ते कशाचं झाड होतं? ते झाड होतं वडाचं. पण त्या वडाच्या झाडाचं नाव होतं वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. इथे पहा, तुम्हाला दाखवलं आहे, हे वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड बघा किती उंच आहे. तर वडाचं झाड खूप उंच वाढतं. खूप त्याची वाढ कशी असते? खूप. काही झाडं असतात ती खूप वाढतात. आता तुम्ही बघितलंय, नारळाचं झाड पाहिलंत का तुम्ही? नारळाचं झाड कसं खूप वाढतं. आंब्याचं झाड. तर काही झाडं अशी असतात की त्यांची वाढ खूप कमी असते. तर ह्या वडेश खूप उंच उंच वाढला होता. म्हणजे ते झाड कसं होतं? खूप मोठं होतं. जणू काही आभाळाला भिडला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आभाळाला भिडला होता म्हणजे काय?
आपल्या बघा, आपल्याला आपण डोंगर पाहिलाय, आपल्याला बघताना कसं वाटतं की जणू काही ते डोंगराचं कडा आहे, ती काय झालेली आहे, आभाळाला भिडली आहे, म्हणजे आभाळाला चिकटली आहे, आभाळाच्या जवळच आहे. तसंच ते आभाळ झाड पाहताना लोकांना काय वाटत होतं की आजूबाजूच्यांना की ते जणू काही आभाळाला भिडलं आहे. खरोखर ते आभाळाला टेकलेलं असतं का? नाही. पण ते एवढं उंच दिसत असतं की लांबून आपल्याला काय वाटत असतं की ते झाड त्या आभाळाला टेकलेलं आहे, भिडणं म्हणजे टेकलेलं आहे. आजूबाजूला खूप खूप पसरलं होता. ह्या वडाच्या झाडाची वाढ जशी उंच असते तशी खूप मोठी असते. हे वडाचं झाड जेवढं उंच वाढतं तसं ते आजूबाजूनही खूप पसरतं. तुमचे आई वडील आई बघा, वटपौर्णिमेला जाते, वटपौर्णिमेला वड आपण पूजायला जातो, ते वडाची फांदी केवढी मोठी असते, त्याच्याभोवती आपण फेऱ्या मारत असतो, म्हणजे ह्या वडाच्या झाडाची उंचीही असते, ते उंचही वाढतं आणि तसंच ते आजूबाजूनही खूप पसरतं. फांदींवर पानेच पाने होती, पाने हिरवी गार होती आणि त्या फांद्यांवर कशी भरपूर पानं होती आणि ती पाने कशी होती हिरवीगार, म्हणजे त्याचा रंग जो होता पानांचा तो कसा होता, हिरवागार होता. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. पहा, आपण एखादं झाड उंच असेल, झाड मोठं असेल तर आपण त्याच्या सावलीत जाऊन बसतो. जेवढा एखाद्या आपल्याला गरमीतून बघा, जेवढे हवा आपल्याला पंख्यातून मिळत नाही तेवढीच जर एखाद्या झाडाखाली जाऊन बसलं की किती जरा निवांत वाटतं. आपणही आपल्या गावात जर एखादं झाड असेल, खूप मोठं झाड असेल, तर आपण त्या झाडाच्या खाली जाऊन निवांत असं बसतो. तसंच तिथं त्या झाडाखाली जी थंडगार सावली असायची त्याच्यामध्ये बसायला सगळ्यांना काय असायचं, मजा वाटायची. मजा म्हणजे आनंद वाटायचा. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना रागू यायचे. त्यामुळे ते झाड कसं उंच आणि पूर्ण असं पानांनी भरलेलं असायचं, त्यामुळे त्या पानांवरती विविध पक्षी येऊन बसायचे. तर कोणकोणते पक्षी येऊन बसायचे, तर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, रागू हे पक्षी त्या झाडावरती येऊन बसायचे. किलबिल किलबिल करत बोलायचे. आपण बघतो बघा, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे, म्हणजे आपण जसं बोलतो तरी तसे ते पक्षी जे बोलत असतात त्यांना आपण काय म्हणतो, किलबिलाट, म्हणजे पक्ष्यांच्या आवाजाला आपण किलबिलाट म्हणतो. तसा त्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असायचा. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. ए पहा, आपण जर एखादं प्राणी पाळला, एखादा मांजर, कुत्रा आपण जर घरात सांभाळला तर आपल्याला त्याच्या हालचालीवरून त्याची भाषा समजते. म्हणजे माणसाला भाषा समजते, पण एखाद्या प्राण्याला आपण जवळ केलं तर आपल्याला त्या प्राण्यांची भाषा समजते. त्याचप्रमाणे त्या वडेशला त्या पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा. मग तो काय करायचा, वारा आला की पहा पाने हलतात, त्यांना काय म्हणतो आपण, पानांचा सळसळाट, त्यांना आपण पानांचा सळसळाट म्हणतो. पक्ष्यांचा किलबिलाट तसा पानांचा सळसळाट. मग ते तो काय करायचा, जेव्हा त्या चिमण्या बोलायच्या तेव्हा तो काय करायचा, आपल्या झाडांची पाने हलवायचा. जणू काही तो पाने हलवून त्या पक्ष्यांबरोबर बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. कधी कधी काय व्हायचं, त्या वडेशला त्या पक्ष्यांचा रागही यायचा आणि तो फडफडून रागवायचा. म्हणजे एखाद्या बघा, पानांचा जेव्हा असा हळू असा आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो, सळसळाट. आणि ते जोरात वारा आला की त्याला आपण काय म्हणतो, ती पानं जोरात हलतात त्याला आपण काय म्हणतो, फडफडाट. पाखरांना पिल्ले होती, त्याचप्रमाणे ती पाखरे येऊन बसायची आणि त्या पाखरांनाही काय होती, पिल्ले होती. तर कोण, चिमणीचे पिल्लू होते चिनू, चिमणीच्या पिल्लाचं नाव होतं चिनू. कावळीचे पिल्लू होते कानू, पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिल्ले काय करायची, लपाछपी खेळायची. लपाछपी आपण खेळतो ना, तशीच ते झाड कसं मोठं असल्यामुळे आणि झाडाला भरपूर पानं असल्यामुळे ती पक्ष्यांची पिल्लं काय करायची, त्या झाडामध्ये लपाछपी हा खेळ खेळायची. पारंबी पकडून झोके घेत,
इथे नवीन शब्द आलाय पारंबी. पारंबी म्हणजे वडाच्या झाडाला फांदीतून फुटलेले मूळ. ते बघा चित्र, इथे या चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे जे झाड आहे त्या झाडाला इथे खाली अशा ह्या पारंबी आलेल्या आहेत. म्हणजे याच्या फांदीतून, ह्या झाडाच्या फांदीतून त्याचं काय आलेलं आहे, मूळ बाहेर आलेलं आहे, फुटलेलं आहे, आणि त्या मुळाला आपण काय म्हणतो, पारंबी असे म्हणतो. आपल्या गावामध्ये पाहिलं असाल तुम्ही किंवा टी व्हीमध्ये बघितलं असाल एखाद्या वडाचं झाड असतं आणि त्या झाडाला पारंबी फुटलेली असते आणि आपण त्या झाडाची पारंबी पकडून झोके घेत असतो. खूप दंगा करत दुपारी वडेची झोप मोडायची. आणि ही पक्षी काय करत होती, पक्षी त्यांची पिल्लं काय करायची, दुपारी खेळायची आणि त्यांचा आवाज खूप असायचा आणि त्याच्यामुळे वडेची काय व्हायची, झोप मोडायची. आपण बघा एका आपली आई वगैरे झोपलेली असते आणि आपण जर मस्ती केली तर आपल्या घरच्यांची झोप मोड होते, तशीच त्या वडेची काय व्हायची, ह्या पिल्लांमुळे वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा, मग त्याला खूप पिल्लांचा राग यायचा, पिल्लांवर रागवायचा आणि पिल्लांना सांगायचा, मग तो पिल्लांवर रागवायचा आणि पिल्लांना काय सांगायचा, उडा उंच बूर बूर, जा खूप दूर दूर, म्हणजे खूप उंच उडा तुम्ही आणि खूप लांब जा माझ्यापासून, तुम्ही लांब जा, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. तो वैतागून काय काय म्हणायचा की तुम्ही खूप लांब निघून जा, तुम्ही खूप कटकट करता आणि तुम्ही इथून पटकन निघून जा. पिल्लांना वडेचा राग यायचा, रोज वडेश त्यांच्यावरती रागवायचा, रोज रागवायचा, त्याच्यामुळे त्या पिल्लांना पण काय त्या वडेचा नंतर नंतर राग यायला लागला. ती वडेचं नाव आईबाबांना सांगायची. जसं बघा आपल्याला कोणी चिडवलं किंवा त्रास दिला की आपण त्याचं नाव आपल्या आईबाबांना सांगतो, तशीच ती पिल्लं होती, ती त्यामुळे वडेचं नाव त्यांच्या आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचा राग आला. मग बघा आपल्याला एखादी व्यक्ती जर त्रास देत असेल ना, आपण आईला सांगितलं की हा मला त्रास देतो त्रास देतो, की आपल्या आईलाही त्याचा राग येतो. तसंच वडेश रोज आपल्या पिल्लांना बोलायचा आणि पिल्लं मग त्याचं नाव आईबाबांना सांगायची. रोज वडेचं नाव ऐकून ऐकून त्या आईबाबांनाही म्हणजे त्या पक्ष्यांनाही काय झालं, वडेचा राग यायला लागला. आणि अचानक पाखरे एक दिवस काय झाली, तर त्या झाडावरून दूर निघून गेली. म्हणजे रोज रोज आपल्याला एखादी व्यक्ती जर बोलली, आपल्याला उगाच त्रास दिला, तर आपण काय करतो, त्या व्यक्तीपासून लांब निघून जातो. त्याचप्रमाणे रोज रोज त्या वडेचं ऐकून त्या पिल्लांना त्या पाखरांना कंटाळा आला आणि एक दिवस अचानक ती पिल्लं आणि पाखरं ते झाड सोडून निघून गेली. आता याच्या पुढे काय झालं हे आपण उद्याच्या पाठात पाहणार आहोत. तर आतापर्यंत मी एवढा जो आज तुम्हाला पाठ शिकवला आहे त्या पाठाचं व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि याच्या पुढचा पाठ आपण उद्या पाहूया. धन्यवाद.